मी जगधने दमयंती शिल्पनिदेशिका ड्रेस मेकिंग आयटीआय राजूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नाशिक रिजन. आज मी आपल्याला पॅन्ट कट पायजामाचे ड्राफ्टिंग कटिंग अँड स्टिचिंग दाखवणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण पॅन्ट कट पायजामाचे ड्राफ्टिंग कसे केले आहे तर ब्लॉक पॅटर्न मेथडने आपण पेपर ब्लॉक पॅटर्न मेथडने आपण डायग्राम काढणार आहोत. सर्वप्रथम आपण ह्या जॉबसाठी मेजरमेंट जे घेतलेलं आहे पूर्ण उंची 104 सेंटीमीटर. सीट घेतलेलं आहे एकशे 109 सेंटीमीटर. वेस्ट राऊंड म्हणजे कमरवेअर घेतलेला आहे 99 सेंटीमीटर आणि बॉटम घेतलेला आहे 44 सेंटीमीटर. पॅन्ट कट पायजमा हा लोअर बॉडी गार्मेंट आहे. तर लोअर बॉडी गार्मेंटचं ड्राफ्टिंग कटिंग स्टिचिंग आता आपण सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम आपण घेतलेली आहे पूर्ण उंची. पॅन्ट कट पायजमाला वरच्या बाजूने बेल्ट येत असल्यामुळे बेल्टची 2.5 सेंटीमीटर बेल्टची लेंथ जी आहे ती आपण डायग्राम मधनं मायनस करणार आहोत. हा तर हे 2.5 सेंटीमीटर वरती वजा करून ही पूर्ण उंची घेतलेली आहे 104 सेंटीमीटर. त्यानंतर सेकंड मेजरमेंट आहे सीटचा 1/3 प्लस सीटचा 1/3 मायनस 3 सेंटीमीटर. आता सीटचा 1/3 आलेला आहे 36. 36 मधनं 3 गेले किती आलं 33. ठीक आहे. हे झाल्यानंतर आडवं जे माप आहे सीटचा सीट लाईनचं जे माप आहे सीटचा 1/3 प्लस 3 सेंटीमीटर घेतलेले आहे. सीटचा 1/3 आला 36 प्लस 3 39 झालं. त्यानंतर हे मेजरमेंट टाकल्यानंतर ह्या गार्मेंटला आपण क्रीज लाईनचं मार्किंग सर्वप्रथम करणार आहोत. हे जे 36 मेजरमेंट झालेलं आहे सॉरी 39 जे झालेलं आहे याचा सेंटर काढून घेऊन घेतलाय आणि सेंटर काढून ही जी आहे सरळ आपण क्रीज लाईन मार्किंग केलेली आहे. सध्या आपल्याकडे एल शेप किंवा लेग मेजरमेंट नसल्यामुळे आपण टेपच्या साह्याने सध्या काम भागवून घेणार आहोत. हे झाल्यानंतर हे जे माप आहे बॉटमचा इथे 1/4 घेतलाय इथेही बॉटमचा 1/4 घेतलाय. त्याच्यानंतर इकडे सीट लाईनच्या आतमध्ये इथे 5 सेंटीमीटर घेतले. 5 सेंटीमीटर घेतल्यानंतर आपल्याला ह्या गार्मेंटमध्ये सीट अँगल काढणं आवश्यक असल्यामुळे 5 सेंटर 2.5 सेंटीमीटर काढून इथे आपण ही सीट लाईनची डॉटेड लाईन टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला वरती इथे सीटचा 12वा भाग किती सीटचा 12वा भाग हे मेजरमेंट घ्यायचं आणि याच्यानुसार हा आपण पॅन्ट कट पायजामाचा बॉडी राईज आकार दिलेला आहे. आता ह्या जॉबला वरती कमरेला एक 4 ते 5 सेंटीमीटरची आपण प्लेट टाकणार आहोत जे की आपण डायग्राम काढत असताना शिकलेलो आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने ही पॅन्ट कट पायजामाची फ्रंट साईड रेडी झालेली आहे. याच्यामध्ये एक मार्किंग बाकी आहे जे की आपण इनसीम पॉकेट ह्या पॅन्ट कट पायजामाला करणार आहोत. ड्राफ्टिंग करतानाच आपल्याला पॉकेटचं मेजरमेंट पण करून खुणा कराव्या लागतात. वरती इथून 2.5 सेंटीमीटर सोडून देऊन खाली सीटचा 1/6 किती आलेला आहे आपला 18 सेंटीमीटर. 18 सेंटीमीटर हे कट डायग्राम कट करत असताना कट करायचं नसतं पण पॉकेटची ओपनिंग आपल्याला मार्किंग दाखवावी लागते. अशा पद्धतीने हा पॅन्टचा पॅन्टची फ्रंट साईड रेडी झालेली आहे. आता आपण हा जो डायग्राम शिकलो हा ब्लॉक मेजरमेंटने शिकलेला असल्यामुळे टर्निंग सीम अलाउन्स हे जे आहे आपण नंतर ऍडिशन करतो. तर तशा दृष्टीने बॉटमसाठीचं जे मेजरमेंट आहे जी की दुमडपट्टी किंवा टर्निंग म्हणतो ती आपली ठेवणं बाकी आहे म्हणून ती 4 सेंटीमीटर याच्यामध्ये ऍड करून घेतलेली आहे. आणि आता अशा पद्धतीने आपला हा पॅन्ट कट पायजामाची फ्रंट साईड कम्प्लीट झालेली आहे. आता आपण ह्याला कटिंगला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम डायग्राम केलेला काट किंवा कपडा व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करून मगच कपडा कटिंगला सुरुवात करायचंय.
पॉकेट ओपनिंग आणि प्लीटचं जे मार्किंग आहे तिथे आपण नोटिस मार्क टाकून प्लीटचं मार्किंगला फ्रंट साइड ड्राफ्टिंग कटिंग झालेला आहे। आता आपण बैक साइड करत आहोत। बैक साइड मध्ये दोन चेंजेस येतात। पैंट पायजमाला सीट साठी बैक हाइट दिली जाते आणि सीट लाइन मध्ये थोड़ा सा कपड़ा आणखी 2.5 सेंटीमीटर ऐड केला जातो। तर आपण कपड्यावर फ्रंट साइड पूर्ण टाकली आहे, ह्याच्यावरती 2.5 सेंटीमीटर ची बैक हाइट देऊन घेतोय। बैक हाइट देऊन हे जे मेजरमेंट आहे अशा पद्धतीने, त्याच्यानंतर इथे पुढे सीटचा 12वा भाग -3 घेतलं जातं, पण आपण जो कपड़ा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये करणार आहोत म्हणून याचा पण सीट अँगल काढून घ्यायचा आहे। सीट अँगल काढत असताना याचा सेंटर काढायचा आहे आणि ह्याच्यावरती पुन्हा सीटचा 12वा भाग मेजर करायचा आहे। एवढा बदल फ्रंट आणि बॅक मध्ये असणार आहे। बॅकचा बॉटम पण थोडासा 2 ते 2.5 सेंटीमीटर वाढून घेत असतो आपण। अशा पद्धतीने पॅन्टची फ्रंट आणि बॅक साइड दोन्ही पण कटिंग झाले। आपल्या शिवणशास्त्राच्या नियमानुसार बॅक उलट्या बाजूला खुणांचं मार्किंग, जे की शिवताना उलट सुलट होणार नाही याचं करणं, हे करणं आवश्यक आहे। तर हे अशा पद्धतीने पॅन्टकट पायजम्याची फ्रंट साइड बॅक साइड रेडी झालेली आहे। आता ह्याला आपल्याला लावायचं आहे खिस्सा आणि फ्लाय पट्टी, हे आपलं बाकी आहे। आपण पॅन्टकट पायजमासाठी जे इनसीम पॉकेट खिस्सा जो आहे त्याचं ड्राफ्टिंग बघणार आहोत। तर इथे आपण सीटचा 1/3 भाग घेतलेला आहे, म्हणजे 36 घेतलेला आहे आणि इकडे सीटचा 1/6 घेतलेला आहे। इथे आतमध्ये 2.5 सेंटीमीटर घेतले आणि इथे वरती 3 सेंटीमीटर घेऊन ही अशा पद्धतीने खिशाचा डायग्राम रेडी केलेला आहे। आपण कपडाअभावी एकच खिस्सा दाखवणार आहोत। खिशाचं ड्राफ्टिंग कंप्लीट। आता